लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई में हैप्पी स्ट्रीट कार्यक्रम देखने लायक रहा। बीजेपी विधायक मंदाताई मात्रे और नवी मुंबई महानगर पालिका के सौजन्य से आयोजित इस कार्यक्रम में जुम्बा डांस, योग, साइकिलिंग, स्केटिंग, चित्रकला, कथकली और कार्टून कलाकारों ने हिस्सा लिया। नवी मुंबई में पहली बार आयोजित इस कार्यक्रम की जमकर सराहना हो रही है। देखिए रिपोर्ट। पर्यावरण दिवस के अवसर पर आज नवी मुंबई महानगर पालिका द्वारा आयोजित हैप्पी स्ट्रीट कार्यक्रम देखने लायक रहा। बीजेपी विधायक मंदाताई मात्रे के सौजन्य से नेरुल के पाम बीच रोड पर आयोजित इस हैप्पी स्ट्रीट कार्यक्रम में सैकड़ों नवी मुंबईकरों ने हिस्सा लिया। इसकी शुरुआत कथकली नृत्य से हुई, साथ ही यहाँ जुम्बा डांस, योग समेत कई कार्यक्रम भी चलाए गए। हैप्पी स्ट्रीट में पेड़ों की शोभा यात्रा निकालकर पर्यावरण सुरक्षा और हरियाली का भी संदेश दिया गया। इस अवसर पर बीजेपी विधायक मंदाताई मात्रे और हालिया महापौर जयवंत सुतार ने क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। गेले 2 वर्ष कोविड काळा मध्ये हे सगळे कार्यक्रम सकाळचे हैप्पी स्ट्रीट होत नव्हते। आज बऱ्याच वर्षानंतर हैप्पी स्ट्रीट, आज इथे आपण पाम बीचवर कार्यक्रम घेतलेला आहे। लोकांचं आरोग्य चांगलं राहावं, तणावयुक्त जिंदगी असावी, मुलांना खेळायला मिळावं, महिलांना मिळावं, आणि यासाठी योगा आहे, त्याच्यानंतर डॅन्स झुंबा आहे, चित्रकला, पेंटिंग, सायकलिंग, स्केटिंग, सगळा कार्यक्रम आपण आयोजित करतो। नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। शेवटी इथले स्थानिक आमदार असल्यामुळे लोकांना आपण आवाहन करून इथे आपण बोलू शकतो। नवी मुंबई महानगरपालिका सगळे आलेले योगा टीचर, झुंबा, हे सगळे इव्हेंटमधले जे आलेले आहेत त्यांचंही मनापासून मी आभार मानते की त्यांनी 2 दिवसाच्या शॉर्ट पिरियडमध्ये इथली जी जनता आलेली आहे त्यांनाही मी धन्यवाद देते। जागतिक पर्यावरण दिन आहे, आम्ही वृक्ष दिंडी काढलेली आहे आणि त्याच्यातून आम्ही नवी मुंबई महाराष्ट्राला एक संदेश देतो की आपण झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचा समतोल राखा आणि आज जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून हा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे। जागतिक पर्यावरणाचं औचित्य साधून गेल्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये कोरोना महामारी सुरू असताना नागरिकांना एक घरामध्येच बसून राहावं लागलं होतं, परंतु नवी मुंबई महानगरपालिका, टाइम्स ऑफ इंडिया यांच्या सौजन्याने व मंदा म्हात्रे यांच्या पुढाकारानं या ठिकाणी हॅपी स्ट्रीट हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला। निश्चित स्वरूपामध्ये नागरिकांचं एक आरोग्याचं उंचावणं आणि त्याच्यातून लोकांना निरोगी आयुष्य जगावं अशा पद्धतीचा संदेश या मार्फत त्या ठिकाणी देण्यात आला। नवी मुंबईला संस्कृती आहे आणि नवी मुंबई संस्कृती असताना अनेक कलाकार आहेत। आज ज्यासुद्धा कलाकारांनी ह्यामध्ये सहभागी झाला, भविष्यात हा जो कार्यक्रम, पब्लिक सिटी जरा कमी झाली असली तरी भविष्यात हा नवी मुंबईमध्ये एक चांगला उपक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।